यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, दर एपिसोडमध्ये आम्ही तुमच्या समोर एक अशा कर्तृत्ववान व्यक्तीचं चरित्र समोर आणतो की ज्यांनी स्वबळावर, स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं विश्व निर्माण केलं. त्यामुळेच आज आम्ही आमच्या समोर एक असं व्यक्तिमत्व समोर आणणार आहे की जे नागपूरच्या व्यतिरिक्त अख्ख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. तर स्वागत करूया आजचे आपले पाहुणे श्री डॉक्टर साहेबराव राऊत यांचं. सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे, सर नागपूर महानगरपालिकेमधून 2009 उपायुक्त या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच त्यांचे एज्युकेशन PhD, MA, BEd, BPed, DSM आणि JNIS झालेले आहे. सरांचं एक पुस्तक बहुआयामी नावाचं सरांनी 1994 बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यावर लिहिलेलं आहे. सरांनी पंजाबराव देशमुखांच्या वरती सुद्धा अनेक लेख लिहिलेले आहेत. सर सध्या अंजनाबाई पाटील राऊत मतिमंद निवासी शाळा सावरगाव हे चालवतात. एक शिक्षक ते क्लासवन ऑफिसर यांचा हा असा प्रवास झालेला आहे. तर खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनलवर. आमचे प्रेक्षक आपल्याबद्दल जाणण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. तसं थोडक्यात आपल्याबद्दल माहिती सांगा. मी डॉक्टर साहेबराव राऊत. माझा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसीलमधील मालापूर या छोट्याशा खेड्यात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. आम्ही सुरुवातीला जमीनदार म्हणून होतो. नंतर परिस्थितीमध्ये खूपच फरक पडला आणि त्यामुळे अत्यंत हालाकीच्या आणि कष्टाच्या परिस्थितीतून मला शिक्षण घ्यावं लागलं. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच सावरगाव मालापूर येथे झालं. तिथे जिल्हा परिषदेसाठी वर्ग 1 ते 4 जी शाळा होती त्या शाळेतच माझं 1 ते 4 शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण इथून 2 किलोमीटर अंतर असलेल्या सावरगाव या गावामध्ये झालं. नाडेकर विद्यालय सावरगाव तेथून मी 1969 वर्ग 10वीची मॅट्रिकची परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली विज्ञान विषय घेऊन. अत्यंत परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला काही पुढील शिक्षण घेता आलं नाही. म्हणून त्यानंतर साहजिकच माझं करिअर कसं करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला. आणि म्हणून मग मी नागपूर येथे BEd 2 वर्षाचं ट्रेनिंग केलं. ते 1972 पूर्ण झालं. त्या माझ्या आईचे नाव अंजनाबाई राऊत, वडिलांचे नाव यशवंतराव पाटील राऊत. माझे वडील मालगुजा होते आणि त्यांच्या मालगुजाच्या काळात ते इतका बहुमान होता त्यांचा की गावातील कोणीही व्यक्ती कोणीही बाई त्यांच्या समोर जात नव्हते. इतका त्यांचा सन्मान आणि इतकं सत्यवादी होते. विशेष म्हणजे ते कधी खोटं बोलत नव्हते. आणि मग आमची परिस्थिती डागळली. वडिलांचं मी 5वीत असतानाच निधन झालं. निधन झाल्यामुळे आमची जी शेती बिती होती ती नातेवाईकांनी सगळ्या लोकांनी विळंकूत केली आणि आम्हाला परक पाडल्यात होते. त्याच्यामुळे आमच्यासमोर तसं घडत कधी कधी तर 2 दिवस आम्हाला जेवणसुद्धा मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत माझ्या आईने हिंमत केली आणि शेतीचं जसे मजूर शेतीवर काम करतात त्याप्रमाणे काम केलं. त्यांच्याबरोबर आम्ही जात होतो. अक्षरशः 10वीची परीक्षा पास देत असताना त्यावेळची जी बोर्डाची फी होती त्याच्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. सलग 8 दिवस मी शेतामध्ये निंदन करायला गेलो आणि त्या पैशावरती फी भरली. पण उत्तीर्ण झालो, द्वितीय श्रेणी झालो. त्यावेळेस मला एक आईचं मला त्यांनी उपदेश केला तो असा की तिने एक दिवस असं म्हटलं की माझ्या गावामध्ये आमचेच नातेवाईकांपैकी एक राहू हे नाडेकर विद्यालय सावरगाव येथे असिस्टंट हेडमास्टर होते, उपमुख्याध्यापक. तर तिने मला असं सांगितलं की तुला यांच्या खुर्चीत बसायचं आहे, अशी खुर्ची तू मिळव. मी तिला कुतूहलानं असं म्हटलं की खुर्चीत आपल्या घरी आहे. तर तिनं सांगितलं ह्या खुर्ची आहे, या खुर्चीही लाकडाची आणि ती खुर्ची लाकडाची आहे, पण तिचा मान वेगळा. तर तेच मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलं आणि त्या दिवसापासून प्रतिज्ञा केली की मला ही खुर्ची मिळवायची आहे. आणि म्हणून मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवून शिक्षणासाठी पुढे मी प्रोत्साहित झालो. मी 10वा 12 असताना DEd केलं. त्यासाठी नागपूरला आलो. कोणीही मला गॉडफादर नव्हते, कोणीही नातेवाईक नव्हते, कोणीही मार्गदर्शक नव्हते. त्यामुळे 2 दिवस तर मी रेल्वे स्टेशनवर झोपून काढले. DEdचे तिथं ॲडमिशन घेतली आणि DEd 2 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर 1973 माझं DEd पूर्ण झालं. 1973 मी नागपूर महापालिकेमध्ये
जाहिरात जी आली त्या जाहिरातीमुळे माध्यमिक शाळेमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून नियुक्त झालो. नियुक्त झाल्याच्यानंतर शाळेमध्ये नियुक्त झालो. अनायसे सदैवानं त्या काळी मला जे मुख्याध्यापक लाभले ते मुख्याध्यापक सुद्धा एका खेड्यामधूनच आलेले होते. आणि त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तुम्ही जर मॅट्रिक आणि याच्यावर राहिले तर तुम्ही आयुष्यभर शिक्षक राहाल. तो एक प्रतिज्ञा सहन करून त्यांचं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा त्यांचा तो सल्ला ऐकला आणि मी त्याच दिवशीपासून पैसे देणं सुरू केलं. शाळाही करायची आणि सप्लिमेंटरीची पैसे द्यायची. पण त्याच्यासाठी महालमध्ये जाऊन जे राजीवदास नावाचं बुकडेपो आता सध्या अस्तित्वात आहे माहीत नाही, पण तिथे जायचं, पूर्ण पेपर घ्यायचे, पूर्ण पुस्तकं घ्यायची, त्या पुस्तकाचं वाचन करायचं आणि परत पैसा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पुस्तकं परत करायची. ती परत केल्यानंतर जेवढे त्यांनी पूर्ण पैसे घेतले होते किंमत त्याच्यापैकी 60% किंमत वापस करायची, 40% ती घेऊन घ्यायची. असं करत करत मी एम एपर्यंत शिकलो. कधीही नापास झालो नाही, कधीही मला पुन्हा सप्लिमेंटरी किंवा दुसरी पैसे द्यायची गरज पडली नाही. पण त्यामुळे मी एम एपर्यंत शिकलो. मग माझा एक मित्र मिळाला मला, घोबरे नावाचा, जो सीपीएम कॉलेजमध्ये PTI होते शाळेमध्ये. त्यांनी मला एक दिवस सांगितलं की तू एक काम कर ना, इथे उन्हाळी BEd निघला आहे, त्या उन्हाळी BEd तू ॲडमिशन घे. म्हणून मग मी उन्हाळी BEd ॲडमिशन घेतली. 3 वर्ष ते ट्रेनिंग घेतल्यानंतर मी BEd झालो आणि त्याच्याच आधी मी BPed झालो. BPed असताना सुद्धा मी सकाळी शांतीनगरमध्ये राहत होतो. शांतीनगरहून दंतोजी नागपूर शाळेत शिक्षण महाविद्यालयामध्ये मी BPed केलं 2 वर्षाचा. त्या पिरियडमध्ये काय झालं की सकाळी 6 वाजता मला सायकलनं फिरून 5:30 वाजता निघावं लागे अंधारा, आणि 6:30 वाजता जर कॉलेज होतं ते कॉलेज करायचं. 9 वाजेपर्यंत कॉलेज करून परमिशन तशी मी घेतली होती, शाळेने मला परमिशन दिली होती. 9 ते 3 वाजेपर्यंत सलग 6 तास मी शाळेमध्ये पिरियड घ्यायचो आणि 3 वाजता शाळेतून निघून 3:30 पासून 6:30 पर्यंत पुन्हा कॉलेज करायचो. असं करून मी माझं BPed ट्रेनिंग पूर्ण केलं आणि ते मी 1st क्लास मेरिटमध्येच उत्तीर्ण केलं. BEd सुद्धा तसंच माझं उत्तीर्ण झालं आणि मग माझं कार्य सुरू झालं. अनायसे खेळ असतानाच महानगरपालिकेमध्ये शिक्षणाच्या घ्यायची पद खाली झालं. त्यावेळेस पद्धती अशी होती की त्या कॅटेगरीमध्ये जे कोणी असेल त्यांना पहिल्यांदा शाळेत असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर या पदावर नियुक्त करायचे. त्या असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर या संवर्गामध्ये एक शाळिक शिक्षक सहाय्यक शिक्षणाधिकारी असं पद होतं आणि मला त्या पदावर नेमण्यात आलं. 1984 10 ऑक्टोबर 1984 मी त्या पदावर नियुक्त झालो आणि 90 शिक्षणाधिकारीची पद खाली झालं. 90 ते 91 दरम्यान मग त्याच्या प्रोसेस सुरू झाल्या आणि 91 मी शिक्षणाधिकारी झालो. 91 ते 97 मी शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं. माझ्या या सगळ्या काळात मी माझं शिक्षणामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. ज्या ज्या ठिकाणी जी जी संधी मिळेल ते तो मी घेण्याचा प्रयत्न केला. केवळ शिक्षणच नाही तर बाकीचं जसं प्रवचन आहे, भाषण आहे, किंवा जसं राजकारणामध्ये ज्यांच्या भाषणाची कॉपी करण्यात येते किंवा ज्यांच्या भाषणाला ऐकण्याला गर्दी होते असे अटल बिहारी वाजपेयी त्यांचं भाषण कुठेही असं तर मी आवर्जून त्यांचं भाषण ऐकायला जात होतो कारण त्यांच्या भाषणातून एक स्फूर्ती मला मिळत होती. त्यानंतर मी आकाशवाणीमध्ये सुद्धा अनेक प्रकारे भाषणं केली आहे, अनेक विषयावर सुद्धा मी बोललेलो आहे. दूरदर्शनसुद्धा 2-3 मुलाखती मी दिलेल्या आहेत आणि त्या काळात शिक्षणामध्ये नवीन शिक्षण प्रणाली म्हणून आली होती. त्या नवीन शिक्षण प्रणालीचं प्रशिक्षणसुद्धा मी माझ्या शिक्षकांना दिलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये आम्ही एक सुयुक्ता नावाचा एक संगीत कार्यक्रम घेतला. ज्या कार्यक्रमामध्ये नागपूर महापालिकेतील त्या काळातील संपूर्ण विद्यार्थी, त्यापैकी 40,000 विद्यार्थ्यांचा सामूहिक 6 गाण्यांचा आम्ही कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्या काळचे म्हणजे अभिनेते नसिरुद्दीन खान, नसिरुद्दीन शहा आणि अनेक इतर असे 6 लोक आले होते. पहिल्यांदा महानगरपालिकेचं जे यशवंत स्टेडियम दंतोलीमध्ये आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे ते पहिल्यांदा कळल्याने हाऊसफुल स्टेडियम झालं होतं. इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर तो कार्यक्रम बघून आणि वर्तमानपत्राच्या जाहिराती बघून बाबा आमटे यांनी मला तिथे निमंत्रित केलं. त्यांच्या तिथे आम्ही कार्यक्रम केला आणि मग चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम आम्ही तिथच्या शिक्षकांना प्रशिक्षण तो पूर्ण केला. त्याच काळामध्ये नागपूर शहरातील नितीन गडकरीजी हे महाराष्ट्राचे पालकमंत्री होते आणि आत्ता जे मुंबईमध्ये जे उड्डाणपूल झाले त्यावेळेस 21 उड्डाणपुलाचं भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी अंजाणला प्रचारण केलं सगळे. त्यावेळेस माझी
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी येऊन त्यांच्याशी आमची मातोश्रीव भेट झाली. ही माझं भाग्य सुरू होतं आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. 1997 एज्युकेशन ऑफिसर झाल्यानंतर शिक्षणाधिकारी म्हणून मी अनेक असे कार्यक्रम संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नाचं फळ म्हणून नागपूर महानगरपालिकेमध्ये एक अशी मॉडेल शाळा तयार केली जी आज प्रगतीपथावर आहे. की तेथील विद्यार्थी 100% 10वीच्या परीक्षेत 90% जाऊ देऊ नका, पण त्याच्यामध्ये अट अशी आहे की तिथे प्रवेशित करणारा जो विद्यार्थी असेल तो महानगरपालिकेच्या पहिली 1 ते 4 वर्गात शिकलेलाच असावा. कोणतीही फी नाही, सगळा खर्च महापालिका करते आणि गरिबांचे म्हणजे मजुरांचे, रिक्षा चालवणाऱ्यांचे, मजदुरांचे, भांडे घासणाऱ्या बाईंचेसुद्धा विद्यार्थी मेरिटमध्ये आणि अनेक ठिकाणी ते कार्यरत आहे. हे मी त्यावेळेचं ध्येय पकडलं आणि मग 1997 माझं उपायुक्त म्हणून या पदावर माझी निवड झाली. उपायुक्त असताना मी महानगरपालिकेचे सगळीच्या सगळी जेवढी काही खाते असतील त्या काळातली त्या सगळ्या खात्याचा कारभार माझ्या हातून गेला आणि त्यावेळेस नागपूर महानगरपालिकेचा जो कायदा याचा मी खूप चांगला सखोल अध्ययन केलं. त्यामुळे अनेकांशी संबंधाला अनेकांशी परिचय झाला आणि त्यामुळे मग मी आपली कारकीर्द तिथे झाली. पण मी शिक्षण बंद ठेवलं नाही. उपायुक्त असताना मी PhD केली आणि ती PhD माझा जो खास विषय होता शिक्षणाचा त्या शिक्षण विषयातच केली आणि ती PhD झाल्यानंतर मी माझं लक्ष केंद्रित केलं माझ्या गावाकडे. माझ्या गावाकडे म्हणजे ज्या मातीतून मी जन्मलो त्याचं ऋण काही मी भराव म्हणून माझ्या मनात एक भावना आली की समाजामध्ये जो उपेक्षित आणि वंचित जो घटक आहे जो मतिमंद विद्यार्थी ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शाळा सुटा म्हणून 2010 मी सावागाव येथे अंजनाबाई पाटील रोड नावाची मतिमंद शाळा काढली. स्वतःची 15 एकर शेती विकून शाळेची बिल्डिंग आणि आतापर्यंत पूर्ण खर्च केला. कारण कोणत्याही प्रकारचं अनुदान अजूनही शासनाकडून प्राप्त झाले प्रयत्न सुरू आहे यांचे आणि आता माझा जो खर्च झाला आहे तिथला स्टाफ आणि तिथला सगळा खर्च हा मला जी पेन्शन मिळते त्याच्यातून माझा सर्व खर्च चालू आहे. अध्यात्माची मला आवड आहे. माझ्या घरी मी स्वतः नागपूर शहरामध्ये विठ्ठल रुक्माईचे 2 मंदिरं स्वतःच्या खर्चाने बांधले ज्याच्यामध्ये कोणाचा 1 पैसा तर आम्ही डोनेशन स्वीकारलेलं नाही आणि घ्यायची इच्छाही नव्हती. आणि त्यानंतर तिथला संपूर्ण मेंटेनन्स वर्षभराचा मी स्वतः करतो. कार्तिक मासामध्ये सलग 1 महिना माझ्या घरून स्वतःच्या घरून पळती निघते. ती अनुमानिया बायांनी पहाटे 4 निघून 7 घरी पळत येते. 3 आम्ही नगर प्रदक्षिणा करतो. अशा प्रकारचं काम चालू आहे. मला भागवताची आवड आहे. भागवत माझ्याकडे सतत 22 शुभ आहे. आळंदीचे ब्रह्मचारी महाराज जे आहे ते आमच्याकडे भागवत करतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी सुद्धा स्वतः भागवत करतो. मी 2 भागवत केलेलं आहे आणि अनेक प्रकारचे या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचे याच्यामध्ये आयोजनाचं काम मी पुढाकार घेऊन करतो. तसं मी खर्चाला मागे पुढे पाहत नाही, पण माझी श्रद्धा आणि माझी निष्ठा ज्या कामावर आहे त्याला मी झाकून देतो. तर यामधून माझ्या प्रयत्नात कुठेही म्हणजे खंड पडलं नाही. आज मी 68 पुढल्या ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. 68 कालखंडाकडे जर मागे वळून पाहिलं तर मी अतिशय समाधानी आहे. मला आता थोडं आपल्या कुटुंबाबद्दल सांग. माझी पत्नी स्वरजनी साहेबराव राऊत ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामधून सेवानिवृत्त झाली आहे. ती पदवीधर आहे. ती सुद्धा लेखिका आहे. तिने सुद्धा तिची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा हा पुणे येथे ॲडव्होकेट देवेंद्र राऊत हा पुणे येथे स्विगी कंपनीमध्ये बिझनेस हेड आहे. त्याची पत्नी ही LLM असून तिने सुद्धा बिझनेस मॅनेजमेंट MBA कोर्स केलेला आहे आणि ती एका बँकेमध्ये कार्यरत आहे पुणे येथे. दुसरा मुलगा लहान मुलगा डॉक्टर मोहन हा MD झालेला आहे बाळरोग तज्ज्ञ म्हणून आणि तो सध्या श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत आहे. त्याची पत्नी प्रिया राऊत ही सुद्धा MD झालेली आहे आणि ती सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस करीत आहे. हा होता सरांच्या संघर्षमय जीवनाचा पहिला पार्ट. नेक्स्ट पार्ट आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघूया. तर बघत राहा आमचा नेक्स्ट